नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल जॉब स्टेशन मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत। शिपाई त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी महाभरती होत आहे। महाभरती या अर्थाने मित्रांनो, कारण जवळपास 10,000 प्लस जागांसाठी ही भरती होणार आहे आणि यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। नक्कीच कोण काय क्वालिफिकेशन पाहिजे हे आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत। महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असतात हेच आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जॉब स्टेशन या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जॉब रिलेटेड सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत। या अगोदरही आपण तलाठी व जिल्हा परिषद भरतीसाठी क्वेश्चन पेपर बघितलेला आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, प्रश्नपत्रिका पहिली बघणार आहोत आपण इंग्रजी या विषयाची कशा प्रकारची असते ती। तर त्या अगोदर मित्रांनो बघा, शॉर्टमध्ये मी सांगितलं तुम्हाला पदाचे नाव बघा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये बघा, शैक्षणिक पात्रता फक्त तुम्हाला उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे किंवा असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य। फक्त तुम्हाला 10th पास असाल, SSC असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये पर्सेंटेजचा कोणताही क्रायटेरिया नाही मित्रांनो। पदवीधर जरी असाल तुम्ही 10वी पास नंतर तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे। त्यानंतर बघा, त्यासाठी मित्रांनो वयाची अट 1 ऑगस्ट 2019 रोजी कन्सिडर केलेली आहे, त्यांनी 18 ते 25 वर्ष ही ओपनसाठी आहे। SC ST ला 5 वर्ष सूट आहे आणि OBC ला 3 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे। अप्लाय करण्यासाठी तुम्हाला http://scc.nic.in किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे। हे शॉर्टमध्ये बघितलेलं आहे मित्रांनो आपण। त्यांचं बघा एक्झाम परीक्षा पॅटर्न कशाप्रकारे असणार आहे। याचा त्यासाठी बघा, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप। त्यामध्ये बघा टोटल 4 विषय आहेत, इंग्रजी विषय आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, न्युमरिकल ऍप्टिट्यूड आहे आणि जनरल अवेअरनेस आहे। आज आपण पहिल्या विषयाची क्वेश्चन पेपर बघणार आहोत जनरल इंग्लिशचा। मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा, प्रत्येक विषयाला 25 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक विषयाला 25 गुण आहेत। याचा अर्थ एका क्वेश्चनला 1 मार्क आहे, ज्यामध्ये टोटल बघू शकता तुम्ही 25 गुणिले 4 असे 100 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कांसाठी। तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम दिलेला आहे। जर तुम्ही हँडीकॅप असाल तर तुम्हाला 120 मिनिटं टाइम दिलेला आहे। नक्कीच 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत मित्रांनो, त्यामुळे तुमचं स्पीड जे आहे ते खूप चांगला हवा आहे। पार्ट 1 हा आहे, पार्ट 2 आपण नंतर डिस्क्रिप्टिव्ह टाईप बघणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। शॉर्ट एसे लिहायचा आहे किंवा लेटर तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही दिलेल्या लँग्वेजमध्ये, ज्यामध्ये मराठी लँग्वेज सुद्धा आहे मित्रांनो। मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही यासाठी एसे किंवा लेटर राईट करू शकता। मॅक्झिमम 50 मार्क आहेत, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे। 40 मिनिटं आहेत PWD कॅन्डिडेट किंवा जे हँडिकॅप कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी। आज आपण सांगितल्याप्रमाणे मित्रांनो विषय 1 इंग्लिश या विषयाचे क्वेश्चन पेपर बघणार आहोत कशा प्रकारचे असतात। 2014 साली जी MTS ची एक्झाम झालेली SCC ची, त्यामध्ये बघा जनरल इंग्लिश अशा प्रकारचे होतं, या क्वेश्चन विचारलेले होते। पहिला पार्ट बघा मित्रांनो काय असतो इंग्लिश या विषयामध्ये, क्वेश्चन्स ऑन पॅसेज, पॅसेजवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जातात। त्यामध्ये डायरेक्शन काय दिलेलं आहे बघा, इन क्वेश्चन्स नंबर 51 to 53, 51 ते 53 मध्ये 4 अल्टरनेटिव्ह आर गिव्हन फॉर द आयडम फ्रेजसाठी त्यांनी 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत। त्यानंतर बघा, चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द आयडम फ्रेज, दिलेले वाक्य त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी चूज करायचं आहे। आणि मार्क इन द अन्सर शीट, 2014 साठी तुम्हाला OMR बेस्ड एक्झाम होती मित्रांनो, अन्सर शीटवरच तुम्हाला मार्क करायचं होतं, आता मात्र ऑनलाईन असणार आहे। त्यामध्ये 51वा क्वेश्चन बघा, द सन वॉन्ट्स टू परचेस अ न्यू कार बट हिज फादर इज ड्रॅगिंग हिज फीट। आता ड्रॅगिंग या फीट हिज फीटच्या जागी तुम्ही कोणता यातील ऑप्शन वापराल हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। ऑप्शन बघा, ऍक्टिंग इन अ स्लो अँड हेजिटेट मॅनर, ऍक्टिंग मेथडॉलॉजिकली, ऍक्टिंग क्विकली विथ फर्म कन्व्हिक्शन की ऍक्टिंग करेजियसली। त्यानंतर 52वा क्वेश्चन बघा, द स्टुडंट पास आउटला अंडरलाईन केलेला आहे इन द लॅब ड्युरिंग द प्रॅक्टिकल एक्झाम। आता पास आउटचा अर्थ काय तुम्हाला सांगायचा आहे। ऑप्शन बघा, फेल डाऊन, बिकम ॅनेक्सियस, रश्ड आउट की फेंटेड। आणि 53वा क्वेश्चन बघा, माय फ्रेंड रहीम इज फेअर अँड स्क्वेअर इन ऑल ऑफ हिज डीलिंग, फेअर अँड स्क्वेअरला अंडरलाईन केलेला आहे। त्यानंतर याचा तुम्हाला अर्थ काय आहे तो सांगायचा आहे। ऑप्शन बघा, डिसहॉनेस्ट अँड कॉम्प्लेक्स, ऑप्शन बी क्रुएल, ऑप्शन सी रफ अँड कॉम्प्लेक्स, ऑप्शन डी हॉनेस्ट अँड सिम्पल। याची उत्तरे बघा मित्रांनो, 51वे उत्तर आहे ए, ड्रॅगिंग इज फील्ड याचा अर्थ ऍक्टिंग इन अ स्लो अँड हेजिटेट मॅनर। 52वे उत्तर आहे डी, फेंटेड पासड आउटचा अर्थ होतो। आणि 53वे उत्तर अगेन आहे डी, हॉनेस्ट अँड सिम्पल, फेअर अँड स्क्वेअरचा अर्थ होतो हॉनेस्ट अँड सिम्पल। पॅसेजवरचे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत इंग्लिश या विषयामध्ये। त्यानंतर बघा, दुसरा जो टाईप असणार आहे तो फाइंड एरर मध्ये इंग्लिश या विषयामध्ये। त्यामध्ये तुम्हाला वाक्य दिलेले असतील तुम्हाला मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला एरर कोणता आहे काय नाही ते सांगायचं आहे। जर नसेल तर नो एररला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, वेन द वेदर इज प्लीजंट इट इज नाईस टू गो फॉर पिकनिक स्लॅश नो एरर, यामध्ये एरर आहे की नाही तुम्हाला सांगायचं आहे। 76वा क्वेश्चन बघा, मेनी पासर्स बायज स्टॉप्ड ॲट द प्लेस ऑफ ऍक्सिडेंट, नो एरर। आणि 77वा क्वेश्चन बघा, द बॅट्समन कम्प्लीटेड हिज सेंच्युरी ऑन मिनिमम नंबर ऑफ बॉल्स स्लॅश नो एरर्स,
यामध्ये उत्तर बघा मित्रांनो, 75व्याचं उत्तर आहे डी, नो एरर, यामध्ये कोणताही एरर नाही, हे वाक्य एकदम करेक्ट आहे. 76व्याचं उत्तर आहे ए, मेनी पासर्स बॉय, हे तुमचं चुकीचं आहे. ह्या वाक्यामध्ये हा पॅसेज, हे जो सेंटेन्स आहे मित्रांनो, यामध्ये हा पार्ट आहे तो चुकीचा आहे. आणि 77व्याचं उत्तर आहे सी, ऑन मिनिमम नंबर ऑफ सेल्स, हे जो एरिया आहे या वाक्यामधला हा चुकीचा आहे. अशा ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे तर तुम्हाला सांगायचे मित्रांनो, एरर फाइंड आउट करायचा दिलेल्या वाक्यामध्ये. त्यानंतर बघा फिल इन द ब्लँक्स, तिसरा टाईप असणार आहे इंग्लिश विषयामध्ये. त्याच्यानंतर सांगणार आहे बघा, इन द क्वेश्चन सेंटेन्स आर गिव्हन विथ द ब्लँक्स टू बी फिल इन विथ अप्रोप्रिएट वर्ड्स, दिलेल्या ब्लँक्समध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट वर्ड द्यायचे आहेत मित्रांनो. 85वा क्वेश्चन बघा, इट इज कूल टुडे, कॉमा डॅश दिलेला आहे. ऑप्शन बघा, आरंट इट, डिडंट इट, वॉजंट इट की इजंट इट. 86वा क्वेश्चन बघा, द बुक अल्टिमेटली रीच द पर्सन डॅश इट बिलॉंग. ऑप्शन बघा, हु, वेअर, टू हुम की टू हू. आणि 87वा क्वेश्चन बघा, बिसाइड्स बिईंग रिप्युटेड ही इज फेमस फॉर हिज डॅश ह्युमॅनिटीज, हॉस्टेलिटी, ह्युमॅनिटी की ह्युमिलिएशन. याचे उत्तरे बघा मित्रांनो, 85व्याचं उत्तर आहे डी, इजंट इट. आपल्याला माहिती आहे इट इज कूल टुडे, इजंट इट, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा 86व्याचं उत्तर आहे सी, टू हुम, द बुक अल्टिमेटली रीच द पर्सन टू हुम इट बिलॉंग. आणि 87व्याचं उत्तर आहे सी अगेन, बिसाइड्स बिईंग रेप्युटेड ही इज फेमस फॉर हिज ह्युमिलिटी. हे उत्तर बरोबर आहे. फिल इन द ब्लँक्स हा तिसरा टाईप असणार आहे इंग्लिश या विषयामध्ये. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो मित्रांनो सिनोनिम समानार्थी शब्द कंपल्सरी आहे बघा. त्यामुळे तुम्हाला या वाक्याचा समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. 95 क्वेश्चन बघा, डिस्ग्रेसचा तुम्हाला समानार्थी सांगायचा आहे. ऑप्शन बघा, डिसरिस्पेक्ट, जेलससली, डिसग्रेड की शेम. 96वा बघा, स्ट्रायकिंगचा अर्थ सांगायचा आहे, अट्रॅक्टिव्ह, व्हायलंट, फनी की हिटफुल. आणि 97वा फियास्कोचा अर्थ सांगायचा आहे, फेस्टिवल, फेल्युअर, फॉर्च्युन की फिस्ट. याची उत्तरे बघा मित्रांनो, 95वा उत्तर आहे डी, डिस्ग्रेसचा अर्थ शेम असा होतो. 96वा उत्तर आहे ए, स्ट्रायकिंगचा अर्थ अट्रॅक्टिव्ह. आणि 97वा उत्तर आहे बी, फियास्कोचा अर्थ फेल्युअर असा आहे. आणि हे चौथा टाईप असणार आहे. पाचवा टाईप मित्रांनो बघा, हा पाचवा टाईप आहे. चौथा टाईप चुकून टाईप झालेला आहे. पाचवा टाईप असणार आहे अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्दांचा. ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे. ऑप्शन बघा, 98 ग्लुमीचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन काय काय आहेत बघा, हेवी, गे, सॅड की फोरलॉन. 99वा बघा, स्टार्टचा विरुद्धार्थी शब्द कंटिन्यू, ब्रेक, बिगिन की रेझ्युमे. 100वा क्वेश्चन बघा, इलेशियाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे, अॅनिमेशन, ब्लीस, डिप्रेशन की प्राईड. याची उत्तरे बघा मित्रांनो, 98वा उत्तर आहे बी, गे हा बरोबर होतो ग्लुमीचा अर्थ. 99वा उत्तर आहे बी, स्टार्टचा अर्थ ब्रेक. आणि 100व्याचं उत्तर आहे मित्रांनो सी, इलेशियसनचं उत्तर आहे डिप्रेशन, हा बरोबर अर्थ होतो मित्रांनो तुमचा विरुद्धार्थी इलेशियसनचा, इलेशियसनचा ह्या शब्दाचा. तर अशा प्रकारचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला विचारले जाणार आहेत इंग्लिश या विषयामध्ये. टोटल सांगितल्याप्रमाणे 5 टाईप आहेत, तुम्ही बघू शकता. 5 टाईप मी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण या परीक्षेची त्याचबरोबर इतर परीक्षेची सुद्धा तुम्हाला ऑनलाईन एक्झाम पेपर तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील. आज आपण बघितलेला आहे इंग्लिश या विषयाच्या, यानंतरही आपण बाकीचे जे 3 विषय राहिलेले आहेत त्याच्याही बघणार आहोत. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.